și de aici și de papala. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? तर आता वाजले आहे रात्रीचे 11:30, एकदम राईट टाईम तुम्ही बघू शकता. आणि मनोजचा 23 मेला बर्थडे असतो, तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. तर आता रात्रीचं सेलिब्रेशन करणार आहे, छोटंसं सेलिब्रेशन आहे आणि मनोजला सरप्राईज आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, मनोजला थोडी आयडिया आलेली आहे, मी काहीतरी ना सरप्राईज प्लॅन करते, रात्रीचं सेलिब्रेशन काहीतरी करणार आहे मी, हे मनोजला थोडं माहिती झालं आहे. पण मी त्यांना सांगितलं तुम्ही ना तिथं बेडरूममध्येच थांबा, मी दरवाजा पूर्ण लावून घेतलेला आहे आणि परीबेला झोपलेल्या आहेत, त्यामुळे मी एकदम हळू बोलते. तर मी सगळी तयारी करून घेतलेली आहे, मी छोटी पेस्ट्री आणलेली आहे आणि त्यांचा बर्थडेचा केक पण आणलेला आहे, तो आम्ही जेव्हा कट करू तेव्हा दाखवू. पण आत्ता रात्री छोटं सेलिब्रेशन करणार आहे, त्यासाठी छोटी पेस्ट्री आणलेली आहे आणि इथे मनोजसाठी ग्रीटिंग आणलेलं आहे आणि याच्यामध्ये माझ्या ज्या फिलिंग्स आहेत त्या मी लिहिणार याच्यामध्ये आणि मनोजसुद्धा तुम्हाला ते वाचून दाखवतील. तर इथं सगळं सेट केलेलं आहे मी आणि इथे काही स्टिक करायला नव्हता बोलून म्हणून असं डोकं लावले आहे, सेल्फी स्टिक लावली आहे आणि त्याला असं स्टिकरने असं चिटकून असा बलून ठेवलेला आहे. आणि इथे त्यांचे त्यांना आणलेले त्यांच्या बर्थडेचे गिफ्ट्स आहेत. आता फक्त राहिले 5 मिनटं, आता 5 मिनटं आपण वाट बघू आणि त्यानंतर मग मनोजला बोलवायला जाऊ. तर इथे आता 12:01 बाकी आहे, चला आता मनोजला आपण बोलवायला जाऊ. तर इथे मनोज व्हिडिओ एडिट करत बसले, जेणेकरून वेळेवर तुम्हाला व्हिडिओ बघता यावा. चला, झाली तुम्हाला थोडी आयडिया आहे पण काय करणार आता? सरप्राईज केलं इथे माहितीच मला सरप्राईज. अरे बाप, एकदम मस्त, एकदम छान, बलून केक आता जसं पॉसिबल माहितीच होते मला, पण बाकीचं खरंच खूप छान केलं. हे बलून स्टिक करायला नव्हतं म्हणून आणि असं केलं मी सिम्पल. हो नाही, एकदम छान केलं. आता इथे अपार्टमेंट मध्ये राहतो तर सगळ्या गोष्टी माहिती असं नाहीये, पण तरी जे पण केलं तर खूप छान होतं, मला खूप छान वाटलं आणि पेस्ट्री मस्त एकदम. चला आता मग केक कट करायचा, म्हणजे पेस्ट्री कट करायची 12 वाजले आता. ही तशी पण आपण ही छोटी पेस्ट्री आहे, जसं मागच्या वेळी आम्ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं होतं छोटंसं, तर असंच आता करणार आहोत आणि नंतर मुलांसोबत दुसऱ्या ठिकाणी परत एकदा सेलिब्रेशन करणार. त्याच्यासाठी केक स्पेशल घेतला आहे ना आपण सकाळी. चल ठीक आहे, चला पटकन करूया. आणि आता बरोबर राईट टाइम 12 वाजलेले आहेत. तर छान वाटतंय मला खूप, माझा बर्थडे बेल्जियम मध्ये सेलिब्रेट होतोय आणि जी प्लेस आम्ही सिलेक्ट केली होती बर्थडे सेलिब्रेशन साठी, जी डिनांत म्हणून प्लेस आहे, ती पण मला खूप आवडली होती. तर मग सगळं छान होतंय, छान वाटतंय मला. ठीक आहे, चला मग. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Manoj, happy birthday to you, we wish you long life. तर ह्यामध्ये आहे रेबॅनचे सनग्लासेस आणि हे पाउच आहे त्याच आणि हा छान छान घालून पण दाखवत. अरे वा वा वा, खूप भारी, खूप छान दिसतंय. तर लास्ट आता मी ग्रीटिंग कार्ड वाचून दाखवतोय. तर छान कोमल ग्रीटिंग कार्ड बनवले माझ्यासाठी, म्हणजे त्याच्यावरती मेसेज लिहिलेला आहे छान, तो आता मी वाचेल थोड्या वेळा. आणि त्यावरती लिहिलेलं आहे टू डिअर हबी,
हॅपी बर्थडे मनोज नाव कॉमन आणि स्माइली पण म्हणूया. तर हे पटकन वाचून दाखवतो मी. ओके, तर माय डिअर नवरा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझी साथ दिली. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. तुम्ही माझे लाईफ पार्टनर आहात. तुम्ही बेस्ट हजबंड, मुलगा आणि पप्पा आहात. मी काही न बोलता तुम्हाला माझ्या मनातील भावना कळतात. माझे हजबंडपेक्षा माझे बेस्ट फ्रेंड आहात. तुम्हाला आयुष्यात नेहमी खूप खुश बघायचं आहे आणि खूप मोठे व्हा. मी नेहमी आयुष्याच्या वळणावरती तुमच्यासोबत राहील. परिवाराचे बेस्ट डॅडी आहात, माझे बेस्ट हजबंड आहात. तुम्ही अशीच प्रगती करत राहा. तुमची लाडकी बायको कोमल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा. आय लव्ह यू मनोज कोमल. वा, खरंच खूप छान आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आवडलं? हो, खरंच खूप छान. सरप्राईज कसं होतं? सगळं छान मस्त प्लॅन केलं होतं आणि एक्सपेक्टेड नव्हतं, पण खरंच सगळं छान झालं. ऍक्च्युली ना, आम्ही एवढे दमलो आहोत ना, आम्ही एवढं फिरलो आणि त्यानंतर आलो आणि त्यानंतर मग थकलो आणि त्याच्यानंतर आहे ना व्हिडिओ एडिट करायला लागलो होतं, लागलो आम्ही. त्यानंतर मग हे थोडं प्रिपरेशन आणि आत्ता खरंच इतकी झोप येते, पण मग मनोजला पण सरप्राईज देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी स्पेशल इथं आलो आहोत आम्ही. तर छान झालं जे रात्रीचं जे सेलिब्रेशन होतं छोटंसं, ते एकदम छान सक्सेसफुल झालं. उद्याचं जे आहे ते मी प्लॅनिंग केलेलं आहे, पण ते मनोजला माहिती आहे, पण ही सगळी माझी आयडिया आहे. तर मे बी मनोजला पण आवडेल ते मी जे प्लॅन केलेलं आहे ते. आणि आता ते पण खूप दमले आहेत, त्यांना पण झोप येते. शेवटचं जे व्हिडिओ एडिटिंगचं आहे पार्ट, त्याला फिनिश करू आणि मग झोपूया. ठीक आहे, चला मग आता आम्ही उद्या सकाळी भेटतो. गुड नाईट. गुड नाईट. तर रात्री मी तुम्हाला छोटंसं सेलिब्रेशन दाखवलं आणि आज आहे 23 मे, मनोजचा बर्थडे असतो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तर आम्ही सगळे रेडी झालो आहोत आणि आता वाजले आहे 10:30. आणि परिबेलाचा पण मी तुम्हाला लुक दाखवते, पण आज मनोजचा बर्थडे आहे तर बर्थडे बॉयचा अगोदर लुक दाखवते, त्यानंतर माझा आणि नंतर परिबेलाचा. चला. तर बर्थडे बॉयचा असा लुक आहे, हे बघा एकदम छान. तर यावेळी थोडे वेगळेच कपडे घेतले बर्थडेसाठी. तर मोस्टली मी जीन्स किंवा टी शर्ट घेतो, पण हे थोडे सेमी फॉर्मल्स आहेत. तर समर पण आहे, तर त्या समरला हे हा लुक छान वाटतो, तर त्यानुसार घेतले. तर कसा दिसतो? एकदम छान दिसतंय, मस्त एकदम. तर इथे पप्पाच्या बर्थडे साठी बेला आणि परी रेडी झालेले आहेत. इथे आहे परीचा लुक. थांब, परी उभी राहते तिथे अशी. हे बघा, परीने किती छान ड्रेस घातलेला आहे ना, आणि ही सँडल घातली आहे. आणि बेला दाखव, कंगा करते. आणि इथे आहे बेला आणि असा ड्रेस घातलेला आहे पप्पाच्या बर्थडे साठी बेलाने. आणि माझ्या परी बेला कशा दिसतंय, छान छान. हो, बेबीच आहे. चला तर परी बेला, पप्पाला विश करा बर्थडे. किशी द्या, किशी द्या पप्पाला. किती छान माझा आजचा लुक असा आहे. तर आज आम्ही दिवसभर काय करणार आहोत आणि मनोजचा बर्थडे कसा सेलिब्रेट करणार आहोत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू ना बेला. चला निघायचं. चला. आणि हो, आता आमची पॅकिंग सर्व्हिस झालेली आहे आणि आपला स्टे फक्त एकाच वन नाईटचा होता. हो, तर सर्व पॅकिंग झाली आहे आणि आता आम्ही चेकआउट पण करतोय. हो, चालेल. चला. तर आता आम्ही कॉफी घेत आहोत आणि इथे आहे बेला, त्यांच्यासाठी हे डोनट मागवलेलं आहे. हे जे आहे हे ऍपल पफ आपण असतो तसं आहे, पण मध्ये ऍपलची फिलिंग आहे. आणि ही इथे माझी कॉफी, जेणेकरून फ्रेश वाटेल आणि नेक्स्ट आपला जो प्लॅन आहे तो आपण लवकर दाखवू. हो, चालेल. आणि इथे आहे परी बेला. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे का मनोजच्या बर्थडेचा काय प्लॅन आहे.
टन टन, तुम्ही बघू शकता किती छोटा छोटा बोट्स आहे इथे। तर आम्ही मनोजचा बर्थडे या छोट्याशा बोटवर सेलिब्रेट करणार आहोत आणि ही इलेक्ट्रिक बोट आहे आणि ही आम्ही हायर केलेली आहे स्पेशली मनोजचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आणि ही बोट स्वतः मनोज चालवणार आहे तो। आणि हा मनोजसाठी ना फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, जशी कार चालवतो तसंच अगदी असं तसंच असतं। आणि इथे केक सुद्धा आणलेला आहे मी, इथे ठेवलेला आहे कारण की मला तुमच्याशी बोलायचं होतं। आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत आणि तुम्हाला खरं सांगू का, आजचं वातावरण एकदम पावसासारखं दाखवत होतं पण देवाने माझं खरंच ऐकलं। म्हणतात ना आपण मनापासून आहे ना देवाचं नाव घेतलं तर देव पण आपलं ऐकतं, तर देवाला सांगितलं अजिबात आज पाऊस पडून देऊ नका। आम्ही खूप सारी प्लॅनिंग केलेली आहे आणि खरंच देवाने ऐकलं, अजून पाऊस पडलेला नाही, छान ऊन पण आहे आणि थोडं वेदर थोडंसं क्लाउडी आहे पण थंडी नाही वाजत आहे। आणि तुम्ही बघू शकता मध्ये असं रिव्हर आहे आणि आजूबाजूला ना मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहे आणि इथे आहे एकदम फेमस चर्च, तुम्ही बघू शकता हे खूप जुनं चर्च आहे आणि इथं ते बघितलं इतकं छान वाटतं ना। आणि तुम्हाला मी सांगितलं कालच्याच व्हिडिओमध्ये, हे असं बघितल्यावर मला इटलीची वेनिस सिटीज आठवली, ती पण पूर्ण पाण्यात आहे पण ही पाण्यात नाही आहे, पण मग मला खूप छान वाटलं तर आम्ही आता आम्ही बोटवर बसणार आहोत। अगोदर आम्ही त्यांच्याकडनं इन्स्ट्रक्शन घेऊन टाकू की कशी चालवायची आहे आणि ते तिथे तुम्ही बघू शकता आता बोट रिलीज करतायत, तर आता आम्ही त्यांच्याकडनं केक घेऊ आणि बोट मध्ये बसू। आणि अगोदर आणि हा केक आहे आणि इथे समोर बोट आहे, तर तिथे तो माणूस उभा आहे ना, तर तिथे ती बोट आहे त्याच्यामध्ये आम्ही बसणार आहोत। तर इथे मनोजला ते इन्फॉर्मेशन देत आहे म्हणजे बोट कशी चालवायची आणि काय बटन्स वगैरे कुठे आहे ते पण सांगत आहे। आणि इथे आहे बेला, हॅलो बेल, हॅलो कर, हॅलो परी, हाय गाईज परी बेल हॅलो। आणि इथे मनोज मस्त बोट चालवणार आहे आणि मनोज हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हो ना मनोजला असं बोटवर असं राईड करायला आणि असं क्रूजवर राईड करायला मनोजला खूप आवडतं म्हणून मग हे प्लॅन केलं होतं मनोजसाठी। हे बघा आणि हा एक्सपिरियन्स खरंच खूप छान आहे आणि खूप छान बोट चालवत आहे मनोज, दाखवते मी तुम्हाला। मग कसं वाटतंय आता आपण सरळ जाऊ। ही सिटी दाखवते मी पूर्ण, आणि या ब्रिजच्या खालून आपण जाणार आहोत। हे बघा आणि कसं वाटलं मग, छान आहे मस्त एकदम। आणि मला नेहमी वाटायचं काहीतरी आपण कधीतरी कधी बोट चालवावी आणि मला खूप छान वाटतंय। मला वाटत माहिती नाही की तुम्हाला आवाज येत असेल की नाही माझा, कारण की हवा खूप चालू आहे आणि त्यामुळे मी जोरात बोलण्याचा प्रयत्न करतोय। आणि परी पण एकदम मस्त एन्जॉय करते आणि बेला पण एन्जॉय करताय ना, अजिबात घाबरत नाही ना बेला, आणि बेलाचा असा हात पकडून ठेवलेला आहे मी। आणि इथे बघा किती मोठं क्रूज चाललंय बघा। आता कोमल बोट चालवते आहे, तर कोमल पण हा एक्सपिरियन्स घेते आता आणि मस्त चालवते ती, चालवते का मस्त एकदम छान आहे बघा। हा इकडे पुढे आता हा जो ब्रिज आहे ना आपल्या तो क्रॉस करून रिटर्न यायचा आहे, पूर्ण कोमल चालवणार आहे आता। तर कॅन्डल पेटत नाहीये कारण की हवाच खूप चालू आहे, तर आता आम्ही असंच केक कट करणार आहोत। तर
केक कट करायचा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear papa. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. नंतर सांगतो. नंतर सांगेल. आता करतो पप्पाला द्यायचंय. पप्पाला पप्पाला. पहिला चॉकलेट. चॉकलेट. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. खूप छान सरप्राईज होत. कोमलने खूप छान प्लॅन केलं. तिला माहिती की मला पाण्याच्या जागा खूप आवडतात, बोटिंग खूप आवडते. त्यानुसार मग आम्ही घराजवळच्या सिटी होतो. तर तिने काय छान केलं प्लॅनिंग. म्हणजे मोनलला माहिती होतं मी असं करणार आहे, पण बोट त्यांना चालवावी लागेल हे नव्हतं माहिती. पण केक खरंच खूप छान आहे. आणि केक हा होता मनोजला केक सांगितलं नव्हतं मी कोणता ऑर्डर करणार आहे. आवडला केक? हो, एकदम छान आहे. रेड वेल्वेट केक आहे हा. ठीक आहे, चला बेला. आवडला तुला? बरी केक आवडला. पाऊस आला नाही, मस्त हवा चालू आहे, पण थंडी पण वाजत नाहीये. आणि मनोजला पण मला मनोजला मला नेहमी खुश बघायचं आहे, आणि ते खुश तर मग आम्ही पण खुश. पण हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे पापा. हॅपी बर्थडे टू यू. ना परी मगाशीच आमची बोट राईड झालेली आहे, आणि आम्ही केक पण खाऊन झाला आमचा सगळ्यांचा. आणि आता मी तुम्हाला एका ब्रिजवर घेऊन आलेली आहे. हा दिनान सिटी मधला एकदम फेमस ब्रिज आहे, आणि तुम्ही बघू शकता. आणि हे जे तुम्हाला जे फ्लॅग दिसत आहे ना, हे वेगवेगळ्या कंट्रीचे फ्लॅग्स आहे. आणि इथे काही हिस्टॉरिकल प्लेसेस सुद्धा आहे, जसं का हे ब्रिज झालं. परत हे समोर तुम्हाला चर्च दिसत आहे, आणि ते पण खूप जुनं आहे. आणि वरती बघा, वरती जाण्यासाठी केबल कार सुद्धा आहे. जर आपल्याला पॉसिबल झालं तर आपण तिथे सुद्धा जाण्याचा प्रयत्न करू. आणि हे तुम्हाला दिसत आहे माझं, याला सॅक्सोफोन म्हणतात, आणि याचं इन्व्हेन्शन इथेच झालेलं आहे. आणि आपण भरपूर ठिकाणी बघतो याला वाजवताना, पण ते बेल्जियमपासूनच स्टार्ट झालेलं आहे. आणि छान वाटते, आणि मस्त असं हवा चालू आहे सगळीकडे. पण आज जास्त गर्दी नाही, कारण आज आहे मंडे. तर हे तुम्हाला दाखवायचं होतं. आणि इथून बघा, असे तुम्हाला छोटे बोट्स दिसतील, थोडे क्रूज दिसतील, आणि मस्त पाणी असं वाहत आहे. आणि आजूबाजूला असे ना बिल्डिंग्स पण आहे, त्याच्यामुळे ना एकदम ब्रिजवर नाही ना असं हे व्ह्यू बघायला खरंच खूप भारी वाटतं. आणि काही काही लोकांची तर हॉटेल्स, अपार्टमेंट्स आहे, पण स्वतःचे घरंसुद्धा आहे. ते त्यांना तर किती भारी येते ना, बाहेर विंडोमधून येणं हा रोज व्ह्यू बघता येत असेल ना. किती छान वाटतं हे बघा, किती मस्त वाटते. आणि खूप छोटी सिटी आहे, पण खूप सुंदर सिटी आहे. हो, आणि भरपूर गर्दी असते इथे, भरपूर बघण्यासारखं आहे इथे, छान आहे. तर आपण आता थोडं सिटीमध्ये सिटी एक्सप्लोर करणार आहोत थोडंसंच, कारण की आपल्याला बाकी ठिकाणी पण जायचंय. आपण आणि या दोघांची इथे मस्ती चालू आहे. तर खूप फिरल्यानंतर आता भूक लागली आहे, आणि आम्ही आलो आहोत आता चेजनिनो इटालियन रेस्टॉरंटमध्ये. आणि आज थोडं वेगळं खावं असं वाटलं. आम्ही नेहमी इंडियन फूड ट्राय करतो, कारण की ते आम्हाला खूप आवडतं. पण बर्थडे तर थोडं स्पेशल झालं पाहिजे, म्हणून आम्ही आज इटालियन रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत. आता इथून आपण वरती जाऊ, आणि समोरच इतका छान व्ह्यू आहे. हो ना, एकदम छान आहे. आपण आता वरती जाऊ. हो, आणि तिथे बघून काय काय मिळेल आपल्याला. हो हो, चल. रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत, आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू इतका भारी आहे ना. हा रिव्हर बघता बघताय ना मस्त जेवण एन्जॉय करायचं. आणि आता वाजलं आहे दुपारच्या 3:15. आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे. मनोज धन्यवाद तुम्हाला म्हणणार आहे. थांबा एक मिनिट.
तर सगळ्यांना फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना खूप खूप थँक्यू की तुम्ही मला एवढे छान छान मेसेजेस करतायत आणि खरंच आम्हाला खूप छान वाटतंय तुमचं एवढं प्रेम मिळतंय आम्हाला. आणि कोमा इथे चेक करते काय ऑर्डर द्यायचं आणि थोडा प्लॅन चेंज झाला आहे. अगोदर आम्ही इथं वरती बसलो होतो पण मग आम्ही आता इथे रिव्हर जवळ रिव्हर साईड बसलो आहोत. गरम गरम होत होतं आतमध्ये, हो तर त्यामुळे हा पण छान एक्सपिरियन्स असेल. हो ना, आमचा व्हेजिटेरियन पिझ्झा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. अनियन आहे, परत ओलिव्स आहे, कॅप्सिकम आहे, है ना, चीज आहे. इटालियन पिझ्झा मध्ये तर स्पेशल असतातच. हो चला मग खायचं का? चला आता आम्ही जेवण करतो, खूप भूक लागलेली आहे आणि नंतर बोलते तुमचं. तर इथे आपण आलो आहोतच आणि मग आठवण म्हणून काहीतरी घेऊन जायलाच पाहिजे. पण आम्ही वेगवेगळे जे प्लेसेस व्हिजिट करतो, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जेव्हा पण जातो, पण आम्ही ना सोबिनिअर्स ना आठवणीने घेतो कारण की ती एक चांगली आठवण राहते. आणि तुमच्या घरात तुम्ही फ्रीजवर लावलं तर कसं नेहमी आपल्याला बघता पण येतं. हे बघा, इथे वेगवेगळे सोबिनिअर्स आहे, काही शो पीसेस आहे. तुम्ही मागे बघू शकता, बेला झोपलेली आहे आणि मी सोविनियर्स घेतलेला आहे बघा. तसं घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवेलच. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, थँक्यू अगेन, बाय.